आई साड्या काय कपडे काय डिस्काउंट सगळं कसं ओकेच। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे महासेल रक्षाबंधनाचा उत्सव नात्यांचा खास रक्षाबंधन निमित्त वर्षाचा सर्वात मोठा व स्वस्त सेल निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत खास ऑफर्स व आकर्षक बक्षिसांचा धमाका। 2700 रुपयांच्या खरेदीवर घमेल बादली खुर्ची मिळणार हमखास गिफ्ट। करा करा आज जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या। आमचा बदललेला पत्ता समर्थ मंगल कार्यालय दत्त कारखान्यासमोर शिरोळ व डीमार्ट शेजारी जयसिंगपूर। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे शाखेचा शिरोळमध्ये उत्साह शुभारंभ। शिरोळ येथील समर्थ मंगल कार्यालय येथे रविवारी सकाळी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे शिरोळ शाखेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला। दरम्यान दिवसभर ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती। यामध्ये शिरोळसह पंचक्रोशीतील अनेक भागातून ग्राहक खरेदीसाठी आले होते। यावेळी अनेक मान्यवरांनी व्यवसाय शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या। यावेळी शिरोळ शाखेचे प्रमुख डॉक्टर आप्पासो पाटील यांनी स्वागत केलं। शिवगोंडा पाटील टोपाई यांनी प्रास्ताविक भाषणात रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे शिरोळ शाखेतील कापड दालनामधील ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या सेवा सुविधा याविषयी माहिती दिली। शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य सौ इंद्रायणी अमरसिंह पाटील यांच्या हस्ते रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे शिरोळ शाखेचं उद्घाटन अमाप उत्साहात झालं। या शुभारंभ निमित्त दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतदादा पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, शिरोळ उपनगराध्यक्ष तातोबा पाटील, नगरसेवक पंडित काळे, योगेश पुजारी, राजेंद्र माने, विजय आर्गे, विठ्ठल पाटील, पिंटू फल्ले, भोला कागले, डॉक्टर बागवान, शशिकांत चव्हाण, डी ए कोळी, धनाजी आर्गे, तानाजी आर्गे, दगडू माने, राजेंद्र प्रधान, सईद पिरजादे, नारायण लोखंडे, राजू देशमुख, बी एस तावदारे, प्रदीप आयकोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। दरम्यान रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे या वस्त्र दालनाच्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात शाखा असून कपड्यांमधील विविध व्हरायटी, अल्प किंमत आणि ग्राहकांसाठी असणारी तत्पर सेवा यामुळे शिरोळ येथील रवींद्र वस्त्र निकेतनच्या उद्घाटन कार्यक्रमा दिवशीच ग्राहकांमधून मोठा प्रतिसाद मिळाला। शिरोळ येथील ग्राहकांच्या सेवेसाठी रवींद्र वस्त्र निकेतन यांचे स्वतंत्र दालन शिरोळ समर्थ मंगल कार्यालय येथे सुरू झाल्यानं ग्राहकांमधून आनंद व्यक्त होत आहे। महानकर न्यूजसाठी शिरोळहून महेश पवार।